महाराष्ट्र पंचायत जिल्हा परिषद 144 पंचायत समितीच्या निवडणुका काल लावल्या आणि या निवडणुका 2 महिने राज्य सरकारी राज्य निवडणूक आयोग थांबवल्या होत्या। राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला पत्रही दिलं होतं की तातडीने ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, डेटा तयार करा, तत्काळ कळवा। पण 2 महिने 4 मार्च 2021 ला निकाल आला तेव्हापासून राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही आणि म्हणून शेवटी राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका लावल्या। माननीय ओबीसी मंत्री वडट्टीवार साहेबांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने सांगतो आहे की राज्यामध्ये जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा तिळा सुटत नाही तोपर्यंत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लावू देणार नाही। माझी विनंती वडट्टीवार साहेबांना आहे की मुख्यमंत्री बोलत नाही, उपमुख्यमंत्री बोलत नाही, आतमध्ये काय चालू आहे? तुम्ही जर त्या ठिकाणी सक्षम त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसमोर जात नसाल तर त्या ठिकाणी तुमची भूमिका स्पष्ट करा। चिंतन बैठका घेऊन होणार नाही। तुमचे ओबीसी मंत्री त्या ठिकाणी छगन भुजबळ रस्ता रोको आंदोलन करता है, रस्ता उतरतायत, ही त्यांची भूमिका आहे। खऱ्या अर्थाने नाना पटोले राजकीय स्टेटमेंट देण्यामध्ये व्यस्त आहेत। माझी तिघांनाही विनंती आहे की आजच राज्य निवडणूक आयोगासोबत बसा, आजच सुप्रीम कोर्टात जा, सुप्रीम कोर्टाला विनंती करा। पण राजकीय आरक्षणाचा ओबीसीचा निर्णय झाल्याशिवाय, राज्य सरकारने निर्णय केल्याशिवाय या निवडणुका थांबवा, नाहीतर ओबीसी समाज तुम्हाला रस्त्यावर येऊ देणार नाही, रस्त्यावर फिरू देणार नाही। राज्य निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने क्लियर सांगितलं होतं की तातडीने ओबीसीचा डेटा तयार करा, यांनी कुठली कारवाई केली नाही, कुठली हालचालही केली नाही। आजच्या डेटला सुद्धा 4 मार्च पासून वेळ मिळाला, एकही पत्र कलेक्टरकडे नाही की ओबीसीची त्या ठिकाणी डेटा तयार करा। जो राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोगाला असं वाटतंय की राज्य सरकार ओबीसीचा निर्णय घेण्याकरता उदासीन आहे आणि म्हणून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या आहेत। मी वडट्टीवार साहेबांना विनंती करतोय, तुम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने बोललाय, माननीय मुख्यमंत्र्यांनी आजच राज्य निवडणूक आयोगासोबत बैठक घ्यावी, सुप्रीम कोर्टात जावं गरज पडली तर। पण ओबीसीचा निर्णय 3 महिन्याच्या आतमध्ये करून, ओबीसी समाजाचा निर्णय आरक्षणाचा निर्णय करून तातडीने ह्या निवडणुका घ्याव्या, तोपर्यंत या निवडणुका होऊ देऊ नका, अशी माझी राज्य सरकारला विनंती आहे। मागच्या वेळी ओबीसीच्या जागा होत्या, ओबीसी समाजाचे लोक निवडणूक लढले होते, यावेळी लढतील तो प्रश्न नाही आहे। पण आज खऱ्या अर्थाने सरकारचा स्टेक लागलाय, सरकारचा स्टेक लागलाय, सरकारने त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारायची आहे, सुप्रीम कोर्टाने सरकारला जबाबदारी दिली आहे आणि हा निर्णय 2 महिने झाला असता, होऊ शकला असता, राज्य सरकारने कारवाई केली नाही म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि राज्य सरकार करत नाही म्हणून 26 जूनला महाराष्ट्राच्या 1000 स्पॉटवर भारतीय जनता पार्टीचे नेते चक्काजाम आंदोलन करतायत यात विषयाकरता की महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं पालन नाही केलंय, सुप्रीम कोर्टाने आरक्षण नाही काढलंय, सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तातडीने डेटा तयार करा आणि आरक्षण द्या, सरकार देत नाही आहे। काहीतरी सरकारच्या आतमध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचं घालमेल चालू आहे, कोणाच्या मनात कपट कारस्थान आहे माहित नाही, पण काहीतरी कपट कारस्थान आहे की ओबीसीला या सीट्स मिळू नये, ओबीसीला जागा मिळू नये, ओबीसीला न्याय देऊ नये, काहीतरी कारस्थान सरकारमध्ये चालू आहे। आम्ही आता 26 तारखेला चक्काजाम आंदोलन ठेवलं आहे आणि पुढच्या काळामध्ये यापेक्षाही मोठा संघर्ष आम्ही करू।